पाणी तालुक्यातील पिंपळगाव रोठा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ सुरेखा संतोष वाळंज यांची तर उपसरपंचपदी महादेव पुंडे यांची निवड झाली. सरपंच सुरेखा वाळंज यांचे सासरे विष्णुपंत वाळंज हे 20 वर्ष सरपंच तर 5 वर्ष पंचायत समिती सभापती होते. तर पती ऍडव्होकेट संतोष वाळंज हे जिल्हा न्यायालयात प्रसिद्ध वकील आहेत. गावचे भूषण ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंपळगाव रोठागाव विकासाच्या मार्गावर नेऊन राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र कोटन देवस्थानच्या नावलौकिकाला साजेसे काम करून दाखवू असा विश्वास सुरेखा वाळंज व महादेव पुंडे यांनी दिला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ संजय मोरे यांनी, पाहूयात. कुलस्वामी खंडेरे वंदन करून उपस्थित ग्रामपंचायत ग्रामस्थ यांचे मी पिंपळगाव रोठा गावची प्रथम नागरिक म्हणून स्वागत करते, अभिनंदन करते. आज माझी ग्रामपंचायतीची प्रसिद्ध सरपंच म्हणून निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. जे माझा एकटीचा नसून माझ्या पूर्ण पॅनलचा व मायबाप जनतेचा आहे. खर मी दुसऱ्यांदा निवडून आले. यावेळी वाट बदलून उमेदवारी केली, परंतु योगायोगाने माझ्या श्री राखीव जागेवर सरपंचपदी विराजमान झाले. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तसेच पूर्वापर चालत आलेली आमच्या घराण्याची सामाजिक व राजकीय बांधिलकी यामुळे हे सर्व सिद्ध झाले. आमच्या पॅनलमधील उमेदवार व आदरणीय गायकवाड साहेब व आमचे सासरे माजी सभापती विष्णुपंत वाळुंज यांचे मी मनापासून आभार मानते. ग्रामपंचायतीच्या ज्या काही दिशा असतील त्या दिशांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत करावी व त्यासाठी आम्ही ज्या योजना असतील त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करू व आम्हा सर्व सदस्यांना सर्व ग्रामस्थांची फक्त मदत हवी आहे. गावच्या ज्या काही विविध तक्रारी असतील त्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. जो काही तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते व थांबते. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.